सायंकालीन सत्राची दुसरी मैफिल आपणा समोर गोव्याच्या सुप्रसिद्ध गायिका सुमेधा देसाई मंगेश पाडगावकरांची चेहरा नावाची एक कविता आहे. ते म्हणतात की त्या माणसाला चेहराच नव्हता. अचानकपणे एक आश्चर्य घडलं. बिनचेहऱ्याचा तो माणूस मैफिलीत गाणं ऐकू लागला. तेव्हा त्याला चेहरा आला. त्याचे डोळे, त्याचे ओठ गाण्याला दाद देऊ लागले. गाण्याला दाद देता देता त्याचा चेहरा उजळला. आता फक्त एकच प्रश्न आहे, उजळलेल्या चेहऱ्याचा तो माणूस घरी जाईल तेव्हा त्याच्या घरची माणसं त्याला ओळखणार नाहीत, कारण त्याचा तो चेहरा त्याने कधी पाहिलाच नव्हता. आणि अशाच एका वेगळ्या मैफिलीला आम्ही सामोरे जात आहोत, ज्या मैफिलीत आपणा समोर सुमेधा देसाई आपलं गाणं सादर करीत आहेत. सुमेधा देसाई यांची ओळख ती काय करून द्यावी. वयाच्या 7व्या वर्षापासून निर्मलाताई काकोडे यांच्याकडे संवादिनीचे धडे गिरवल्यानंतर स्वामी विवेकानंद सोसायटीत पंडित सुधाकरजी करंदीकर यांच्याकडे त्याने गायनाचं मार्गदर्शन घेतलं. 1989-90 मध्ये आग्रा घराण्याचे पंडित भगवंतराव हडणकर यांची तालीम त्याला लागली. सध्या गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्या प्रगल्भ शिष्या श्रीमती माणिकताई भिडे यांच्याकडं त्यांचं शिक्षण चालू आहे. कला अकादमीची प्रथम श्रेणीतील संगीत कुशल व गांधर्व महाविद्यालयाची सर्वोत्तम श्रेणीतील संगीत विशारद ही पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे. गोवा सरकारचा कला आणि संस्कृती संचालनालयाचा नवसर्जन चेतना पुरस्कार, युवा सृजन पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. राज्यशास्त्र या विषयात सुवर्ण पदक प्राप्त करीत त्यांनी आपल्या शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा गरुड भरारी मारलेली आहे. अशा गोव्याच्या सुप्रसिद्ध गायिका सुमेधा देसाई यांचं या मैफिलीत आम्ही स्वागत करीत आहोत. प्रवीण गावकर यांना विनंती आहे की पुष्पगुच्छ प्रदान करून त्यांनी सुमेधा देसाई यांचं स्वागत करावं. तसेच या मैफिलीत गोमंतकीय संगीत क्षेत्रातील दोन विशेषण संवादिनीवर राया कोरगावकर यांचंही आम्ही स्वागत करीत आहोत. आणि तबल्यावर दयानिधेश कोसंबे आपलं पण मनापासून स्वागत. तसंच स्नेहा नाईक यांचंही गुलाब पुष्प प्रदान करून या मैफिलीत आपण स्वागत करावं अशी प्रवीण गावकर यांना विनंती. तर आपणासमोर सुमेधा देसाई.